वाहणाऱ्या या कोळी नदीमध्ये सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या आरोग्यदायी वातावरणात मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो. आणि याचप्रमाणे आपणही एवढी भरपूर अशी कामं दिली आहेत की कामं एक दोन दोन असल्यामुळे मला यादी घ्यायचा की आबांचं धन्यवाद द्यायचं. कोळी रेलवाडी रस्ता, कोळी ते खेड रस्ता हा मंजूर आहे ना अनुष्ठा लिहिलेला नाही. कोळी वेळेवाडी रस्ता, कोळी खेड रस्ता, पिटर वस्तींचा साखरपूर, त्याचप्रमाणे भैरवनाथ सभामंडळ कोळी, कोळी नवी शाळा इमारत, कोळी पाईपलाईन दुरुस्ती, कोळी समाज मंदिर वॉल कंपाऊंड, त्याचप्रमाणे कोळी अंतर्गत रस्ता डांबरीकरण, कोळी शाळा दुरुस्ती व नवीन गटर, कोळी मणिमाता मंदिर सभामंडळ, वेळेवाडी चावडी चौक सुशोभीकरण जे काम आज पूर्ण होते, त्याचप्रमाणे वेळेवाडी सुभेदार मंदिर सुशोभीकरण हे उद्या काम चालू होणार आहे. त्याचप्रमाणे वेळेवाडी शाळा दुरुस्ती, गोडरे वस्ती मंदिर दुरुस्ती, कोळी ते पेड रस्ता दुरुस्ती हे झालेली आहे. याप्रमाणे एकूण या कामाची रक्कम बघितली तर 2,21,00,000 अशी रक्कम आबाच्या मार्फत आपल्याला देऊ केलेली आहे. त्यामुळे पुनश्च एकदा मी आबांचं या दिलेल्या कामाबद्दल कोळी वेळेवाडी ग्रामस्थांच्या वतीने पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो. आज गावभेटी दौरा जो पाहिला तर वेळ खूप कमी आहे, त्यामुळे बाकीचं काही सांगत नाही, जे नेहमी असते ते तुम्हाला माहीत आहे. परंतु या बोरी वेळेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं अगदी 100% नाही पण 70%, कारण आमचं जे व्यक्ती जे काय बोलतात ते तुरुण म्हणून बोलतात, कारण जे काय बोलतील ते खात्रीशीर चालत नाही, कारण तेवढी जबाबदारी. बोरी वेळेवाडीमध्ये 70% वरती मकरंद आबा पाटील यांना घड्याळाच्या चिन्हावर शिक्काबरोबर सगळ्याकडून एकदम 70% अभाव हे मतदान पूर्णपणे होईल याची सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी आपल्याला ग्वाही देतो. त्याचप्रमाणे आबांनी या पुढचं सॉरी यानंतरचं जे काय त्यांचं मार्गदर्शन करायचे ते त्यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. त्याचबरोबर विधानसभेची पंचवार्षिक निवडणूक या निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस मित्र पक्षांचे लोकसभा निवडणुकीचे अधिकृत उमेदवार माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील सर, त्याचबरोबर वाई विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार म्हणून मी आमच्या दोघांच्या आपल्या बोरी गाव आणि येळेवाडी गावाच्या सभेच्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख दत्तराणा ढंबाळ, मनोजराव पवार, शामराव नगारवे, वंदनाताई नायगुडे, राजेंद्र अम्मा अण्णा तांबे, तांबे अण्णा रायगुडे, रमेशराव शिंदे, वाईची मंडळी आमची या ठिकाणी आली. त्याचबरोबर उपस्थित सर्व सन्मान्य मान्यवर, उपस्थित वडीलधारी माता भगिनी आणि माझ्या तरुण आणि बालमित्रांना 21 तारखेला विधानसभेचं आणि लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान खूप गाजले. लोकसभेकरता आघाडीचे उमेदवार म्हणून श्रीनिवास पाटील सर आणि विधानसभेकरता उमेदवार म्हणून मी आमच्या दोघांच्याही वतीनं आपल्या सर्व ग्रामस्थांना विनंती करण्याकरता या ठिकाणी मी उपस्थित आहे. 3 महिन्यापूर्वी लोकसभेचं मतदान आपण सर्वांनी केलं, आपल्या मोठी गावाने सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं मताधिक्य हे त्यावेळेच्या आपल्या लोकसभेच्या उमेदवारांना दिलं. एकूणच खंडाळा तालुक्यामध्ये
14,500 से लीड से अपने उम्मीदवार चांगल्या मताधिक्याने त्यांचा विजय झाला. परंतु का कोण जाणे कुठलेही कारण न देता त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला, पक्षाचा राजीनामा दिला. आणि आपल्याला सगळ्यांना लोकसभेच्या मतदानाला आता सामोरं जावं लागतंय. लोकसभेकरता श्रीनिवास पाटील साहेबांसारखा एक उच्च शिक्षित सुसंस्कृत व्यक्तिमत्व की ज्यांनी कलेक्टर कमिशनर म्हणून प्रशासनामध्ये काम करत असताना आपल्या कामाचा एक आगळा वेगळा ठसा उमटवला, त्याचं फळ म्हणून पूर्वा समीक्षा कारण लोकसभा मतदारसंघातील जनतेनं त्यांना दोन वेळा खासदार म्हणून त्या ठिकाणी निवडून दिलं. खासदार असताना त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना सिक्कीमचं राज्यपाल पद सुद्धा मिळालं. सिक्कीमचं राज्यपाल असताना आपल्यामध्ये जवळपास 1,00,000, 2,00,000, 1,50,000 लोक तरी या जिल्ह्यामध्ये हे त्यांना इथं भेटायचं म्हणजे सिक्कीमला जात असताना श्रीनिवास पाटील साहेबांना भेटायला जायचे. अतिशय चांगल्या पद्धतीच्या पाहुण्याच्या आदरातिथ्य सुद्धा श्रीनिवास पाटील साहेब आपल्या लोकांचे करायचे असा एक मनमिळावू समाजाशी बांधिलकी असणारा माणूस की ज्याला समाजाच्या प्रश्नांची जाण आहे आणि त्या प्रश्नांचं उत्तर सुद्धा ज्या व्यक्तीला माहिती आहे असे श्रीनिवास पाटील आज आपले उमेदवार आहेत. विधानसभेकरता पुन्हा एकदा तिसऱ्या वेळेला मला आघाडीनं उमेदवारी काढण्याची संधी दिली गेली आहे. 2009-2014 दोन्ही निवडणुकांमध्ये या बोरी गावानं माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास दाखवला, जे पाठबळ उभं केलं, त्यामुळे दोन्ही वेळेला चढत्या क्रमानं चांगल्या पद्धतीचं मताधिक्य घेऊन या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधी होऊ शकलो. हे सर्व तुमच्या कृपाशीर्वादनामुळं होऊ शकलेलं आहे. काम करत असताना 10 वर्षामध्ये आपल्या गावाचे जे जे प्रश्न तुम्ही मांडण्याचा प्रयत्न केला त्याचे प्रश्न ते मी सुद्धा माझ्या परीने सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता प्रास्ताविकांमध्ये कामांची यादी वाचली गेली, ही कामं तर आपण केली, त्याचबरोबर अजूनही आपल्या गावामध्ये काही अडचणी आणि काही प्रश्न शिल्लक आहेत, ते भविष्यामध्ये आपल्याला मार्गी लावायचे आणि त्याकरता तुमच्या सगळ्यांच्या पाठबळाची आणि आशीर्वादाची गरज ही माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना आहे. याच्या मागे सुद्धा जो आशीर्वाद तुम्ही दिला त्यापेक्षा सुद्धा चांगल्या पद्धतीनं भरभक्कम आशीर्वाद तुम्ही माझ्या आणि श्रीनिवास पाटील साहेबांच्या पाठीशी त्या ठिकाणी उभा करावा. खरं तर राज्याचं खूप बोलण्यासारखे केंद्रात मंत्र बोलण्यासारखे या पक्षाचं नेतृत्व म्हणून आपण काम करतो त्या पवार साहेबांविषयी ज्या काँग्रेसनं हा देश उभा केला त्या काँग्रेसविषयी खूप बोलण्यासारखे आहे. परंतु वेळेअभावी मी अधिकच आपला वेळ न घेता आपण सर्वांनी आम्हाला आशीर्वाद देण्याची एवढीच विनंती करतो आणि माझे जो शब्द संपवतो.